काय रे काय झालं इतकं खुश व्हायला? अरे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना, खुश नको व्हायला का? म्हणजे नक्की काय झालं रे? ते आपल्याला माहित. अरे पण मिळालं ना, बस झालं. मग तुला माहितीये का? माहितीये ना मला. सांग मग. ऐक मग, आपल्या मराठी भाषेला कालच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर ते नक्की कसं ठरवलं जातं? भाषेचा नोंदवलेला इतिहास अतिव प्राचीन स्वरूपाचा हवा, म्हणजे साधारण 1500 ते 2000 वर्ष इतकं जुना असावा. प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान असं वाटतं. दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी, ती तर आपल्याला आहेच. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी असावी. भारतात आतापर्यंत 7 भाषांना अभिजात भाषा असा दर्जा देण्यात आलाय. तर त्या कोणत्या? तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया आणि आता आपली मराठी. म्हणजे आता नक्की काय होईल? तर मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणं, भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करावी लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करण्यात येईल. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडी स्थापन करण्यात येतं, त्यात आपली मराठी पण असेल. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा सगळ्यांना भरपूर मदत करणं. प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं, आता आपल्या मराठीसाठी देखील असेल. अभिजात भाषेतील स्कॉलरसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात, त्यात आपल्या मराठी भाषेलाही मिळू शकतं. इतके सगळे फायदे, कळलं? आता खऱ्या अर्थाने तुझा आनंद साजरा कर. आपली मराठी भाषा अभिजात होतीच हो, फक्त ते ऑफिशियली डिक्लेअर व्हायला थोडा वेळ लागला बस.